कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक येथे एकतर्फी प्रेमातून श्रावणी मोहन पाटोळे या 12वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत श्रावणी हिचे पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. त्या दृष्टीने ती तयारी देखील करत होती. मात्र तिचे हे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले. राक्षसवाडी येथील प्रतीक लक्ष्मण काळे या युवकाने श्रावणीवर एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला आहे. श्रावणी ही पुण्यातील हडपसर येथील भोकराई नगर येथे राहत होती. श्रावणीचे आईचे माहेर हे राक्षसवाडी असून ते आजी आजोबाकडे आणि मामाकडे येत असायची. हल्ला करणारा प्रतीक हा त्यांचा नातेवाईकच असल्याचं समजतं आहे. प्रतीकचे श्रावणीवर एकतर्फी प्रेम होते. तो श्रावणीला भेटण्यासाठी वारंवार पुणे येथे जात असायचा. सुरुवातीला श्रावणीच्या आई वडिलांना याबाबत कोणतीही शंका आली नाही. मात्र प्रतीकच्या बोलण्यावरून त्यांना शंका येऊ लागली आणि त्यांनी त्याला पुणे येथे येण्यास विरोध केला. त्याला यापुढे आपल्या घरी येऊ नये, असे श्रावणीशी बोलू नये असे देखील बजावण्यात आले. स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी इच्छा असणाऱ्या श्रावणीने नातेवाईक असलेल्या प्रतीककडे प्रेमाच्या भावनेतून कधीच पाहिले नव्हतं. आपल्याला श्रावणीचा प्रतिसाद मिळत नाही, तसेच पुणे येथे येण्यासही बंदी घातल्यामुळे प्रतीक हा मनातून दुखावला गेला होता. मामाच्या घरी आलेल्या श्रावणीला जेव्हा तो भेटायला गेला तेव्हा सोबत त्याने धारदार सुरा देखील नेला होता. याचा अर्थ तो पूर्ण तयारीनेच गेल्याचं दिसून येतं. यावेळी घरात कुणीच नव्हतं. मामा मामी व इतर सर्वजण शेतात गेले होते आणि नेमका याच संधीचा फायदा घेत त्याने धारदार सुऱ्याने श्रावणीचा जीव घेतला. हे करताना त्याने स्वतःवरही सुऱ्याने वार केले. दरम्यान या घटनेत प्रतीकने वापरला धारदार सुरा पोलिसांनी जप्त केला आहे. श्रावणीच्या पोटामध्ये हा सुरा खोलवर घुसल्याने ती जागीच गतप्राण झाली. पोलिसांनी प्रतीकला जिल्हा रुग्णालयात भरती केले असून त्याला नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. त्याच्या पोटावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे.